नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपले सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सासवडच्या बाजारपेठेतील अतिशय महत्त्वाचा आणि मानाचा असणारा अमर गणेशोत्सव मंडळामध्ये आपण आलेलो आहोत। गेले अनेक वर्ष अतिशय पारंपरिक पद्धतीने हा गणेशाची पूजा केली जाते, प्रतिष्ठापना केली जाते व विसर्जन मिरवणूक देखील अतिशय शांततापूर्वक आणि शिस्तबद्ध या ठिकाणी काढण्यात येत आहे। गेले अनेक वर्ष या मंडळाचा कारभार पाहणारे आणि व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय चव्हाण या ठिकाणी आहेत। चव्हाण साहेब, कशा पद्धतीने आपण गणेशाची प्रतिष्ठापना करतो? गणेशोत्सवाची प्रतिष्ठा संध्याकाळी 7:30-7:30 वाजता मंडळातले जे कार्यकर्ते असतील त्यांच्या शुभ नवरा बायको म्हणजे जोडीने त्यांच्या हस्ते शुभ असते मंडळाची प्रतिष्ठापना करतो। मंडळाला जवळजवळ 135 ते 136 वर्ष झालेले आहेत आणि मंडळ कुठल्याही प्रकारची वर्गणी आम्ही गोळा करत नाही। मंडळाचे म्हणजे सभासद जी वर्गणी तेवढीच वर्गणी असते, बाकीची कुठली वर्गणी नसते। ही गणेशाची मूर्ती कधी आणलेली? गणेशाची मूर्ती आलेले जवळजवळ 40-41 वर्ष झालेत। कारण ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की दगडूशेठची मूर्ती, जिलबिया मारुतीची मूर्ती पुण्यातली आणि अमर गणेशोत्सव मंडळाची मूर्ती नागेश शिल्पी ह्या एकाच मूर्तिकाराने बनवलेली आणि मूर्तीला ह्या जवळजवळ 2 वर्ष बनवायला लागले। अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने मूर्ती तयार केलेली। आता या ठिकाणी नवीन तरुण पिढी या मंडळाचा कारभार सांभाळते आहे। काय नाव तुमचं? संग्राम चव्हाण। ओंकार जिरंगे। प्रणव चौधरी। कैवल्य निरगुडे। साहिल कुवाड। नंदकिशोर सोळंके। अजित पिलाने। अमर गायकवाड। तुषार बसाने। गणेश चौधरी। दीपक निरगुडे। ही तरुण मंडळी सर्व व्यापार करणारी आहेत, सुशिक्षित आहेत आणि गणेशोत्सवात अतिशय दरवर्षी उत्साहाने भाग घेतात। आता तुमच्या मंडळाची तरुण मंडळी जी आहेत, कशा प्रकारे गणेशोत्सव दरवर्षी तुम्ही साजरा करता? गणेशोत्सव आपला दरवर्षी साध्या पद्धतीनेच असतो, कुठलाही धांगडधिंगा नाही। कुठलाही आजपर्यंत या मंडळात 100 वर्षात कधी डीजे लागला नाही किंवा कुठलं वेडोवाकडं नाचकाम नाही। हिंदी चित्रपटाची गाणीसुद्धा आजपर्यंत आपल्या मंडळात कधी लागलेली नाही। ज्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला होता तो हेतू फक्त साध्य करण्याचं काम, विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि त्या ठिकाणी चांगला कार्यक्रम, समाज फायद्याचा समाजासाठी काहीतरी कार्यक्रम करायचा या हेतूने आम्ही मेडिकल हेल्थ चेकअप कॅम्प असू दे किंवा असे काही असतील गोष्टी, असेच फक्त उपक्रम राबवले जातात। अशा पद्धतीनेच दरवर्षीचा गणेशोत्सव साजरा होत असतो। विसर्जनाची मिरवणूक कशी काढतात? आमची विसर्जनाची मिरवणूक ही पूर्णपणे साध्या पद्धतीत, जे शास्त्रशुद्ध पद्धतीनुसार होतं त्या प्रमाणातच आम्ही दरवर्षी करतो। आणि सासवडमध्ये मानाचं असल्यामुळं सगळ्यात पहिलं विसर्जन अमर गणेश मंडळाचंच होतं, पालखीमध्ये पूर्णपणे पारंपरिक पद्धतीत। महिलांचा सहभाग असतो? येस, प्रत्येक वेळेस अथर्वशीर्ष पठण, बाकी सर्व जे कार्यक्रम असतात ते महिलांच्या सहभागानेच होतात पूर्ण। तरुण कशा पद्धतीने सहभागी होतात? तरुण जास्त प्रमाणात तरुण पिढी आमच्या मंडळात आहे आणि दरवर्षी महिला तरुण मंडळी मोठ्या प्रमाणे सहभाग घेतात। हे आपल्या मंडळाचं काय वैशिष्ट्य सांगता येईल की सर्व समाजाचे लोक इथं आहेत का, कसे आहेत? सर्व समाजाचे लोक इथं येतात आणि पूजा वगैरे सगळं सगळ्यांच्या हस्ते होतं आणि म्हणजे जास्त मस्ती धिंगाणा नाही करत। सिनेमांचे गाणे वगैरे आपण लावत नाही, ते देवाचे गाणे वगैरे असतात, बस एवढंच। दीपकजी, तुम्हाला काय सांगता येईल? तुम्ही अनेक वर्ष या बाजारपेठेमध्ये आहात,
तर या मंडळाचं काय वैशिष्ट्य सांगताय? अतिशय साध्या पद्धतीने दरवेळेला ही मिरवणूक परत प्रतिष्ठापना वगैरे सगळं अतिशय साध्या पद्धतीने बऱ्याच वर्षापासून 80 सालापासून हे चालू आहे. त्याच्या अगोदर मिरवणूक मोठी निघायची, पण त्या 80-40 वर्ष झाली मिरवणूक साध्या पद्धतीने आणि योग्य पद्धतीने निघती, त्याचं फार समाधान आहे आम्हाला. चौधरी दररोज काय पूजा केली जाते? अभिषेक सकाळ संध्याकाळ केला जातो, ते सुद्धा जोडीच्या हस्ते केला जातो आणि एक ब्राह्मण ठेवलेला आहे 10-11 दिवस पूजा करण्यासाठी आणि इतर वेळेस चतुर्थीला सुद्धा अभिषेक असतो. नाही, बाकीची मंडळं पण जी गावात आहेत त्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने आणि साध्या पद्धतीने या ठिकाणी गणेशोत्सवाची जे सण असतं तो साजरा केला जातो. अगदी मिरवणूकसुद्धा आपण डी जे न लावता फक्त आपण देवाचं नाम जप करत, नामघोष करत आणि आपण पालखीतनं गणेशाची जी मूर्ती असते ती विसर्जनासाठी नेत असतो. आता यावर्षी तुमचे काय कार्यक्रम? यावर्षी आपण कोरोनाच्या संसर्गामुळे फार काही कार्यक्रम न घेता अथर्वशीर्ष पठणाचा सुद्धा कार्यक्रम जो आपला दरवर्षी गौरी विसर्जनानंतर होत असतो तो आपण फक्त 5 महिलांना बोलून त्या ठिकाणी अंतर्गतच कार्यक्रम होणार आहे. फार गर्दी नाही करायचं असं शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे बसवण्याचा म्हणजे प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम पण त्या पद्धतीनेच केला आणि अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रमही त्याच पद्धतीने होणार आहे. फार जास्त गर्दी गोळा करून आपण कोरोनाला हातभार लावण्यापेक्षा समाजात काहीतरी चांगलं आपण पायंडा पाडून देऊ यासाठी आपण फक्त 5 लोकांच्यात अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आणि विसर्जनही साध्या पद्धतीने जसं आम्ही दरवर्षी पालखीमध्ये नेऊन करतो तसं फक्त निवडक कार्यकर्त्यांच्या सोबत जाऊन विसर्जन करून येणार. दरवर्षी महिलांचा सहभाग किती असतो अथर्वशीर्षला? कमीत कमी 200-250 लोकांचा सहभाग महिलांचा सहभाग दरवर्षी नोंदवला जातो. त्या ठिकाणी प्रसादसुद्धा दिला जातो पण ह्यावर्षी आपल्याला ते करता येणार नाही आहे, त्यामुळे आपण सूचना तशा दिलेल्या आहेत. धन्यवाद. बाजारपेठेतील काय नाव तुमचं? केदार बोत्रे. आता नेमकी काय कशा प्रकारे पूजा करतात? रोज सकाळी आल्यावर स्वच्छता करणे आणि पूर्ण अभिषेक सारखीच पूजा करतो रोजच्या रोज वर्षभर. वर्षभर पूजा करतो. काय नाव तुमचं? केदार शरद बोत्रे. कुठं राहता तुम्ही? इथंच अमर चौकात. आता गेले अनेक वर्षे ह्या मंडळाचं कामकाज तुम्ही पाहताय, मंडळाचं काय सांगता येईल तुम्हाला? मंडळ कशा प्रकारे चाललंय? मंडळ आमचं पहिल्यापासून मंडळ साध्या पद्धतीनेच असतं, मिरवणूक पण साध्या पद्धतीने असती आणि इतक्या वर्ष झालं आमच्या गाणी वगैरे साधी आपली देवाचीच असतात, बाकी दुसरी गाणी नसतात, पिक्चर वगैरे मधली गाणी नसतात, फक्त गणपतीची देवांची गाणी असतात रोज. वर्षभर मंदिरात कोण पूजा करत असतो? वर्षभर मीच असतो. हो, मीच होतो. ठीक आहे, धन्यवाद. बाजारपेठेतील ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी श्यामराव महाजन आहेत. श्यामरावजी, या ठिकाणी काय हे मंडळ गेले अनेक वर्ष कामकाज करते, या मंडळाबाबत तुम्हाला काय सांगता येईल? या मंडळाच्या बाबतीतमध्ये सासवडमधील अतिशय जुनं असलेलं एक धार्मिक परंपरा जपणारं अतिशय मीही या मंडळाचा एक सहकारी आहे. त्याप्रमाणे एका स्वातंत्र्यसैनिकाच्या नावावरती हे मंडळ स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू आहे. बाजारपेठेतील बरीचशी मोठी मोठी व्यापारी मंडळी हे अतिशय उत्साहात ह्या गणपतीचा उत्सव साजरा करीत होते. त्याचप्रमाणे पुढच्या काळामध्ये ही जी नवीन मंडळी चव्हाण वगैरे यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून ही गणपतीची मूर्ती मागच्या वेळेला काही वर्षापूर्वी दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती ज्या मूर्तिकारांनी बनवली शिल्पी म्हणून त्यांच्याकडून दगडूशेठ हलवाई गणपतीसारखी मूर्ती ग्रामीण भागात सासवडमध्ये असावी अशा प्रकारचा जो एक कल्पना होती. संभाजीराजे जिरंगे असतील, भगतसिंगराजे चौधरी असतील, बाळूकाका शेडगे असतील अशा मंडळीने ते मनावर घेतलं आणि त्यांनी त्या कामाला सुरुवात केल्यानंतर अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने या मूर्तीचे जवळजवळ 1-2 वर्षे कामकाज चालू होतं आणि ती मूर्ती सासवडमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये दगडूशेठ हलवाईसारखी पावन असणारी मूर्ती बनवण्याचा संकल्प सोडला आणि तो पूर्ण केला आणि हे मंडळ त्या मूर्ती बनवल्यानंतर अतिशय धार्मिक वातावरणात सर्व शास्त्रोक्त पाळून त्याचबरोबर गणेशोत्सव मंडळ आणि इतर सामाजिक काम काही वैद्यकीय उपचार असतील किंवा काही गोष्टी करत करत तरुण मंडळी आता एक चांगल्या प्रकारचं कामकाज करत आहेत. चव्हाणांसारखे इतर नेते मंडळीसुद्धा त्यांना कायमचं सहकार्य आहे. अनेक लोकांना आदर्श असावा, भक्तिमार्गातूनसुद्धा सामाजिक काम उभं असावं अशा प्रकारचा हा मंडळाचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नाला इतर लोकांची साथ आहेच, याहीपेक्षा साथ मिळावी अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना.
आता सध्या ही तरुण कर्तबगार मंडळींनी मंडळ ताब्यात घेतलेलं आहे आणि नवीन जे डिजिटल युग आलेलं आहे त्या पद्धतीने हे सर्व कार्यकर्ते नव्या युगाची पहाट जशा पद्धतीने सासवडमध्ये या बाजारपेठेत करतायत हे सर्व कर्तृत्व आता त्यांच्या हातात सोपवण्यात आलेलं आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते बाजूला होऊन यांच्या हातात हे मंडळ सोपवलेलं आहे. त्यांची ही फार मोठी जबाबदारी आहे की आपल्या या मंडळाची परंपरा कायम ठेवून मंडळाचं पावित्र कायम ठेवून हा गणेशोत्सव खऱ्या अर्थानं समाजाला उपयोगी पडेल अशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी करायची आहे. धन्यवाद.